महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे मानविंदू वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमदार साबीरभाई शेख यांना वंदन करून माऊली महाविष्णू ज्ञानोबारायणच्या या पवित्र पावनभूमीमध्ये आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार विद्यमान खासदार सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोले साहेब यांच्या प्रचाराकामे ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली, आता फक्त निकाल यायचा बाकी आहे. परंतु आपल्या सगळ्यांना खात्री आहे, विश्वास आहे की 100% तुतारी जोरात वाजणार आहे. आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा आभार मानण्यासाठी खरं तर आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब, कारखान्याचे चेअरमन युवा नेतृत्व सत्यशीलदादा शेरकर, आदरणीय आनंदरावजी चौगुले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष तुषार भाऊ, आदरणीय गुलाब शेठ, पंची शेठ, सन्माननीय व्यासपीठ, आमच्या सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत, सुरेखाताई वेटेकर, सुरेखाताई निगोड, आमच्या महाब्रेताई काँग्रेसच्या उज्ज्वलताई, सर्वच मान्यवर भगिनी वर्ग समोर उपस्थित, महाविकास आघाडीचा सर्व कार्यकर्ता वर्ग, खरं तर ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली, मी प्रामाणिकपणाने सांगतो, पक्षाचे पदाधिकारी किंवा पुढारी म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला माईकवर बोलायला मिळतं, पण खऱ्या अर्थानं रूट लेवलला जाऊन घराघरापर्यंत जाऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेऊन डॉक्टर अमोल कोले साहेबांना विजय करण्याचं खरं काम जर कुणी केलं असेल तर ते या सगळ्या सामान्य वर्गाने केलं, म्हणून त्यांच्यासाठी निश्चितपणानं टाळ्या. खरं तर निकालाला थोडासा वेळ आहे, पण सगळ्यांची खात्री आहे, सगळ्यांना विश्वास आहे. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही ज्या खात्रीनं आमच्या सगळ्यांच्या वरती जबाबदारी टाकून अवघ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजय करण्याच्यासाठी तुम्ही देखील प्राणपणाला लावून लढत होतात, त्याबद्दल तुमचं देखील जुन्नरकरांच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासूनचे आभार. थोड्या वेळाने त्यांना आता देखील पिंपळगाव बसवंतच्या सांगता सभेसाठी जायचं. खरं तर निवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, आप असेल, आपले सगळे जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी खूप जीव काढून काम केलं. आणि मला याचा अभिमान आहे डॉक्टर साहेब की प्रत्येक वेळेला प्रत्येक सभेमध्ये आणि आज देखील अनेकांनी गौरव आणि कौतुक केला तो माझ्या तमाम शिवसैनिकांचा केला आणि त्यांनी खरंच मनापासून काम केलं. समोरचे उमेदवार म्हणले होते मला एका याच्यात काय चुकून बोलले का काय माहीत नाही, पण बदला घ्यायचा म्हणाले होते आणि मी उत्तरला सांगितलं आम्हाला देखील बदला घ्यायचा, 20 वर्षे ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं, पण त्याच्याही पेक्षा आम्हाला मोठा बदला घ्यायचा होता. ज्या भाजपने म्हणजे राष्ट्रवादीच्या आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या मनात एकच खुणगाट होती, ज्या भाजपने या दोन्ही पक्षांच्या वरती ही वाईट वेळ आणली त्या भाजपचा आम्हाला बदला घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी मनापासून आम्ही खरं तर काम केलं. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे माध्यम आहे, ते आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये काम करतायत, मनापासून काम करतायत, शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत. खरं तर अभिनेता असण्याचा आम्हाला एक फायदा असा आहे, मला असं वाटतं की चांगल्या अभिनेत्याला, मी लहानपणी या नाटकात कामं केलेली आहेत सत्यशीलदादा, चांगल्या अभिनेत्याला थोडी जरी स्क्रिप्ट समजावून सांगितली ना का त्याच्यावरती अर्धा तास स्टेज कसं गाजवायचं हे चांगल्या अभिनेत्याला माहीत असतं, ते डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केलं. जो अभिनेता नसतो नुसताच नेता असतो ना त्याला तुम्ही किती समजून सांगा, त्याला अजिबात कळत नाही हे आपण अनुभवलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना शेतकऱ्यांच्या संदर्भातली एकही विषय अगदी कांद्याच्या भावाचा सांगा, बटाट्याचा सांगा, उत्पादन खर्चाचा सांगा, द्राक्षाचा सांगा, मोसंबीचा सांगा, 2-3 वाळ्यामध्ये जर ओळीमध्ये आपण सांगितलं तर त्याचा सार काय असतो हे डॉक्टरांनी खरं तर प्रत्येक आपल्या अभिभाषणामधून दाखवलेलं आहे आणि म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. खरं तर आदरणीय पवारसाहेबांसारखे ज्येष्ठ नेते असतील, उद्धव साहेबांसारखा एक संयमी परंतु अभ्यास नेतृत्व असेल, राहुल गांधींसारखा एक तडपदार नेता ज्यांनी असेतू हिमाचल म्हणजे कन्याकुमारीपासून अगदी श्रीनगरपर्यंत लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पायपीट केले आणि त्यानंतर खरं तर देशातलं वातावरण बदललं आणि 10 वर्षामध्ये मगाशी कुणीतरी उल्लेख केला काँग्रेसच्या ज्या काही 50-55-60 वर्षाची राजकारण असेल त्यामध्ये लोकांना जितका त्रास झाला नाही आणि अजून मी पुढे सांगतो 50-55-60 वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही त्याच्यापेक्षा अधिकचा त्रास आणि अधिकचा भ्रष्टाचार आज या भाजपच्या सरकारमध्ये होतोय हे लोक अनुभवत आहेत.
आज साध्या कचेरीमध्ये कोणत्याही कचेरीत तुम्ही गेला तर लोकांना म्हणजे इतका श्रम वाया जात आहे, इतका मनस्ताप होतोय, इतका त्रास होतोय, हे सगळं लोक अनुभवत आहेत. आणि म्हणून ही सत्ता उलटून टाकण्यासाठी लोकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, आपचा असेल, सगळ्या महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि 13 तारखेला मला 25-26 गावांमध्ये बूथवरती जाता आलं. नेते लेंडेसाहेब आम्ही सगळे फिरत होतो, प्रत्येक विभागामध्ये आपले त्या परिसरातले नेते फिरत होते. आणि आम्हाला खात्री आहे, लोक सांगताना शेवटी तुतारीचं काम करताना सगळे आल्या ते आलो, राजुरीत गेल्या सगळीकडे आलो, सगळीकडं वातावरण नेले जे खूप चांगलं होतं. कार्यकर्ता तुतारीचं काम करतो त्यावेळेला सांगतो 80%, 85%, 90%. पण मी खात्रीने सांगतो तुम्हाला, या तालुक्यामध्ये 70%-हून अधिक मतदान झालेल्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना झाले, आणि तोच फरक तुम्हाला याच्यात दिसणार. मला मी खरं सांगू का, जुने ऋणानुबंध सत्यशील दादा आहेत, जी जुनी मंडळी तिकडे काम करत होती, 13 तारखेला मतदान संपल्यानंतर 14 तारखेपासून त्याच मंडळींचे फोन आले आणि तेच आकडेवारी सांगायला लागले. तर आंबेगावमध्ये आमच्या बहिणी सुरेखाता येत आहेत, आमच्या जुन्या मित्राचा मला फोन आला, म्हणजे उडून टोला मारला तर आंबेगावमधून, ते आम्ही सांगायचो की बाबा तुमच्याकडून 30-40 हजाराची आघाडी मिळत त्यांना. प्रत्येक बिचारा म्हणाला मला उडून टोला मारला तर म्हणले दोन्ही साहेब एक जागी गेले तरी जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं आघाडी मिळणारच नाही. पण जरी मिळाली तरी 10-15 हजाराच्या पुढं काय आघाडी मिळणार नाही असं. हा म्हणजे ठीक आहे ना ताई, पण ज्या वेळेला समोरची माणसं कबूल करताय, मला भाजपच्या लोकांचे फोन, शिवसेनेचे आपले जुने सहकारी त्यांचे फोन आले, राष्ट्रवादीचे संबंध तिथूनही फोन आले. डॉक्टर साहेब समोरच्यांनीच कबूल केले की डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, आणि आम्हाला देखील ती खात्री आहे. मला खरं तर आता निवडणूक होते, निकाल लागतोय, आणि अनेकांनी व्यथा व्यक्त केली, रोहिदाजी शिंदे असतील किंवा मला वाटतं समोरच्याही काही मंडळींनी सांगितलं की या पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला प्रामाणिक सांगू का, भले मागच्या वेळेला डॉक्टर कोल्हे साहेबांच्या विरुद्ध आम्ही कामी गेलो होतं, पण राजकारणामध्ये आपण 5-25-30 वर्ष मी देखील आहे. मला माहिती आहे मागच्या वेळेला डॉक्टर कोल्हे साहेब जुंद्रा देऊ द्या, आंबेगाव देऊ द्या, खेडा देऊ द्या किंवा कोणत्याही तालुक्यात येऊ द्या, तर त्यांचं मायलेज कमी होत होतं, त्यांना टोलनाके होते, त्याच्यामुळे त्यांना ही मंडळी येऊ देत नव्हती. पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, या पुढच्या काळात सत्यशील दादा असेल, मी असेल, तुषारभाऊ असेल, आमचे इतके फोन असणार आणि तुम्हाला इथे यावंच लागणार आहे. आता काय तुम्हाला टोल नाका नाही, कोणाची बंधनं नाही, आपण तुम्ही आमचे नेते आहात, सगळ्यांनी कबूल केले तुम्ही आमचे नेते आहात, त्याच्यामुळे तुम्हाला इथं प्रचंड बारकाईने लक्ष देऊन पुढची विधानसभेची. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, खरं तर मगाशी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली, बघा दुबळी माणसं कायम एकत्र राहत असतात, महाविकास आघाडी 100% विधानसभेला देखील एकत्र राहणार म्हणजे राहणार. आणि आपल्या सगळ्यांचं काय काम आहे, आपण काय नांगरे गुरुजी, आपण सांगितल्या कामाचे दिल्या भाकरीचे. पवार साहेबांनी आदेश दिला, उद्धव साहेबांनी आदेश दिला, काँग्रेसच्या नेत्यांनी आदेश दिला का याचं काम करायचं. आपलं काम काय, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा, तेच आपलं काम आहे. मग तिथं माऊली खंडागळे सत्यशील दादा आहे का कोण दांगण, 100% मी तेच सांगतोय, तेच सांगतोय. मी आता नाव घेतले ना, मी नाव घेतले नाही नाही नाही, अजिबात नाही. आता हे बघा, उद्धव साहेबांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, जे गेले दिल्या घरी सुखीरा, आता त्यांना परतीचे दोर 100% कापलेले आहेत. आणि निलेश भाऊ तुम्ही म्हणतात तसे वावडे उठतात, म्हणजे वावडे उठतात की अनेक मंडळी, कोण जयंत पाटील साहेबाला भेटून आलं, कोण उद्धव साहेबांची भेट मागतंय, कोणी पवार साहेबांना भेटून आलं वगैरे वगैरे. हा आता डॉक्टर अमोल कोल्हे साहेब सांगतात मी स्वतः आहे, त्याच्यामुळे आपण काळजी करण्याचं कारण नाही. आपल्या सगळ्यांना खात्री आहे आमदार होईल तर आपल्या मधलाच एखादा कार्यकर्ता आमदार होईल, अशा प्रकारचं काम आपण मनापासून करूयात. शेवटी बघा, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, खासदार आपल्याला लोकसभा मतदारसंघासाठी एकच द्यायचा आहे, आमदार एकच द्यायचा आहे, कदाचित तिथं 2-4 नावं माऊली खंडागळे सत्यशील दादा लेंडे साहेब जी काही 4-6 नावं आपण घेत असू, पण आपल्यातलाच एखाद्याचा नशीब कदाचित पुढं असेल, आपल्यातला म्हणतोय मी बरं का, आपल्यातला म्हणतोय, त्याचा देखील गद्दारांचा नाही काही कारणच नाही, त्यात तो देखील आमदार होऊ शकतो. हा निर्णय आपला नाही, हा निर्णय नेत्यांनी घ्यावा. आणि या पवित्र पावन जुन्नरच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विधानसभा मध्ये आपला प्रतिनिधी जावा, हीच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, प्रचाराच्या वेळेला मला अनेक जण म्हणत होते की डॉक्टर कोल्हे इकडे येतील का, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की डॉक्टर कोल्हे येतील येतील आणि 100% येतील, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहणार आहे. पुन्हा एकदा डॉक्टर साहेब, आता फक्त काय म्हणतो आपण,
चार तारखेची वाट बघायचं काम राहिले, अन्यथा तुम्ही कालही खासदार होता आणि उद्याही खासदार आहात आणि चार तारखेला देखील तुम्हीच खासदार राहणार आहात याची आमच्या मनामध्ये 100% खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव.